मनापासून खूप अतिशय आनंद होता। फडणवीस साहेबांवरती जो श्रद्धा विश्वास होती त्यांनी संधी दिली, पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी सगळेजण सोबत आहेत, सगळ्यांनी आशीर्वाद दिला, सगळे एकत्रित येऊन आज या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। विकासाचे मुद्दे असतील, सोलापूरच्या रोजगाराचे प्रश्न असतील, विविध लोकांच्या परवाच्या बैठकमध्ये बोललोय की शहर मध्यमध्ये भौगोलिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सगळ्या भागातले वेगवेगळे प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्नशील। खरी लढत परवाही बोललोय, एकंदरीत सगळं स्थिती पाहता महाविकास आघाडीचीच आहे, परंतु उम्मेदवार कोण ठरेल याच्यावरती बरंच अवलंबून आहे। आपल्याला त्यांच्या वडोबांच्या बाबत यापूर्वीच्या दोन तीन निवडणुकीत कल्पना आहे, त्यामुळं मी जबाबदारीने बोललोय की लढत ही महाविकास आघाडी सोबत असेल। तसं असण्याचं कारण नाही, काही लोक तसं केले जातात, मग त्यानंतर त्या गोष्टीला तसं रण असतो। प्रत्येकाला प्रत्येक धर्माचा अभिमान स्वाभिमान असतो, सगळ्यांचा आदर करून निवडणूक होईल। एपीजे अब्दुल कलामांच्या विचारांसोबत आम्ही आहोत हे यापूर्वी मी बोललेलो आहे, आणि त्या विचाराचे लोक निश्चित सोबत असतील। मी बोललोय काका काकांच्या पक्षासोबत प्रामाणिक राहतील, मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक असेल। हो हो, सगळ्या कदा काय वेळ कमी मिळाला होता, दोन्ही देशमुख साहेबांना भेटलोय, अध्यक्षांना भेटलोय, सचिनदादा कल्याण शेट्टींना, नरेंद्र काळे साहेबांना भेटलोय, दिड्डी काकांना भेटलोय, पक्षाशी निगडीत आणखीन जे सगळ्या लोक आहेत प्रत्येकाच्या पर्यंत भेटून सगळ्यांना सोबत घेऊन काम करेन।